मराठा आरक्षण आंदोलनाविषयी। मराठा आंदोलनाच्या दुसऱ्या फेरीला आता 6 दिवस झालेले आहेत आणि शिंदे सरकारचा तोच तोच घोळ पुन्हा पुन्हा चालू आहे। खरं तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आंदोलनाची ही दुसरी फेरी पुरेशी गंभीरपणे घेतलेली दिसत नाही। पहिली फेरी जेव्हा झाली होती तेव्हा चिरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळेला त्यांनी स्वतःच 30 दिवसात आम्ही यातून मार्ग काढू असं म्हटलं होतं। 40 दिवसाची मुदत चिरांगे पाटलांनी दिली होती ती आता उलटून गेलेली आहे आणि या 40 दिवसात मार्ग काढणार असं म्हटल्यावर काहीतरी मार्ग शिंदे सरकारने काढायला हवा होता, परंतु 40 दिवस गेले, एक समिती नेमली आहे। आता चिरांगे पाटील समिती आपण नेमल्यावर शांत होतील, त्यांचं समाधान होईल असं शिंदे सरकारला वाटत असेल तर ते राजकारणात कच्चे आहेत असं म्हटलं पाहिजे। उपोषणाची दुसरी फेरी सुरू झाली, चिरांगे पाटील यांची तब्येत ढासळली। काल त्यांनी लोकाग्रहास्तव पाणी घेतलं पण त्याआधी त्यांना धड उभंही राहता येत नव्हतं। दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला, लोकप्रतिनिधींवर राग होता मराठा समाजाचा, सरकारी कार्यालयांवर पक्ष कार्यालयांवर सुद्धा राग होता हे दिसलं, तरीही शिंदे सरकारला जाग आल्याचं काही आज दिसलं नाही। काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे काही सहकारी राज्यपालांना जाऊन भेटले होते। राज्यपालांची एवढ्या घाईघाईत भेट घेतल्यामुळे या सगळ्या प्रकरणातून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा वाटत होती। उपोषणाला बसलेल्या, उपोषणाचा 6वा दिवस असलेल्या मनोज चिरांगे पाटलांनाही असंच वाटलं असेल तर नवल नाही। आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती ती झाली, परंतु या बैठकीतून फारसं काही निघालेलं नाही। स्वाभाविकच आत्ता थोड्या वेळापूर्वी चिरांगे पाटलांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये चिरांगे पाटील संतापलेले दिसले, आक्रमक झालेले दिसले। त्यांनी सरकारला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फैलावर घेतलं, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा खास रोष असावा। फडणवीस यांनी जे हिंसा करतायत त्या आंदोलकांवर 307 कलम लावू, माफ करा, म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचं कलम लावू असं म्हटल्यामुळे चिरांगे पाटील भडकले आणि त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं। चिरांगे पाटलांची सहनशक्ती संपते आहे ही की काय असं आज वाटत होतं आणि जर सहनशक्ती संपली असेल किंवा त्यांना राग आला असेल, संताप आला असेल, ते अस्वस्थ झाले असतील तर त्यात काही गैर आहे असं म्हणता येणार नाही। याचं कारण काल रात्रीपासून आज संध्याकाळपर्यंत सरकारने नुसतं मेरी गो राऊंडमध्ये फिरण्यासारखं केलं, नवीन काय केलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीही नाही। त्यामुळे चिरांगे पाटलांनी आता सरकारला 24 तासाची मुदत दिली आहे उद्या संध्याकाळपर्यंत। उद्या संध्याकाळनंतर मी पुन्हा पाणी घेणार नाही, आता ते कालपासून पाणी घेत आहेत मी म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे त्यांची तब्येत जरा बरी आहे, ते त्यांना थोडंसं बळ आलं आहे, त्यांना एनर्जी आली आहे, शक्ती आली आहे, ते बोलू शकतायत, आवाज स्पष्ट येतोय वगैरे वगैरे, परंतु उद्या संध्याकाळपासून पुन्हा एकदा मी पाणी सोडणार आहे असा इशारा चिरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आणि मला असं वाटतं जर त्यांनी उद्या संध्याकाळपासून पाणी सोडलं तर परिस्थिती अधिक हाताबाहेर जाईल, अधिक चिघळेल हे सरकारने लक्षात घ्यायला हवं। काय केलं शिंदे सरकारने? काल राज्यपालांना भेटून त्यांनी काय केलं कोणाला काही सांगितलेलं नाही आहे, पत्रकारांना सांगितलं नाही, पण राज्यपालांनी त्यांनी राज्यातल्या परिस्थितीची कल्पना दिली असेल असं मला वाटतं। पण जरी चिरांगे पाटलांनी शांततेचं आवाहन केलं असलं, आंदोलन अहिंसेच्या मार्गाने जायला पाहिजे असं वारंवार म्हटलं असलं, तरी मराठवाड्यात माजलगाव, बीड वगैरे भागामध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत चिंताजनक आहे। त्या घटनांकडे मी नंतर येणार आहे, पण ह्या घटनांची दखल घेऊन तरी मंत्रिमंडळाने काही विशेष पाऊल उचलायला पाहिजे होतं। विधानसभेचं अधिवेशन बोलावणं किंवा काहीतरी चिरांगे पाटलांना रिलीफ वाटेल असा निर्णय घेणं, यापैकी काहीही न करता आज मंत्रिमंडळाच्या आरक्षणविषयक, म्हणजे मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील यांनी काय सांगितलं बघा। त्यांनी पुन्हा एकदा न्यायमूर्ती रमेश शिंदे समितीची रेकॉर्ड लावली। न्यायमूर्ती रमेश शिंदे समितीने अथक परिश्रम करून साधारणपणे 1,72,000 दस्तावेज तपासलेले आहेत, डॉक्युमेंट्स तपासलेले आहेत आणि त्यातून त्यांना 13,500 कुणबी पुरावे मिळालेले आहेत असं चंद्रकांत पाटलांनी आज पत्रकारांना सांगितलं। पण हे तर 40 दिवसाच्या आत व्हावं अशी अपेक्षा होती। न्यायमूर्ती रमेश शिंदे समिती 40 दिवसामध्ये आपलं काम पूर्ण करेल अशी अपेक्षा होती चिरांगे पाटलांची, तसं आश्वासन सरकारने सुद्धा दिलं होतं, त्यामुळे यात नवीन काय आहे? सरकारचा असं सांगण्याचा प्रयत्न आहे की न्यायमूर्ती रमेश शिंदे उत्तम काम करतायत, ते हैदराबादला सुद्धा गेलेले आहेत, पण तेलंगणामध्ये आचारसंहिता, निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत, आता आम्ही त्यांना 2 महिने मुदतवाढ देतोय। म्हणजे चिरांगे पाटील आणि आंदोलकांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे सरकारचा
की अजून 2 महिने तुम्हाला सांगावं लागेल. जरांगे पाटलांनी उपोषण आणखी 2 महिने चालवावं अशी सरकारची अपेक्षा आहे काय, किंवा काही न मिळता त्यांनी तडजोड करून उपोषण मागे घ्यावं असं शिंदे फडणवीस अजित पवार मंडळींना वाटतंय काय, हे शक्य तरी आहे असं त्यांना वाटतंय काय, हा खरा प्रश्न आहे. कारण कालही एकनाथ शिंदे हेच म्हणाले होते, न्यायमूर्ती रमेश शिंदे यांनी कसं चांगलं काम केलंय वगैरे, 4 दिवसापूर्वी हेच म्हणाले होते, आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी तीच टेप लावलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे सरकारने आधीच केलंय ते त्यांनी आज मंत्रिमंडळात मांडलं. उदाहरणार्थ जो क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे 2021 साली, म्हणजे 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रिजेक्ट केलेलं आहे, नकार दिलेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने रिव्ह्यू पिटिशन केला होता. याच पायऱ्या असतात, मूळ खटला, रिव्ह्यू पिटिशन आणि मग क्युरेटिव्ह पिटिशन. आता तिसऱ्या पायरीवर आहे, आता क्युरेटिव्ह पिटिशन सरकार सुप्रीम कोर्टाने ऍडमिट करून घेतलेलं आहे, दाखल करून घेतला आहे, यावर युक्तिवाद व्हायचा आहे. या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काही उणीवा राहू नयेत म्हणून एक समिती शिंदे सरकारने स्थापन केलेली आहे. शिंदे सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये कोण कोण आहेत बघा, एक म्हणजे न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले. दिलीप भोसले यांची समिती उद्धव ठाकरे सरकारने नेमली होती याच विषयाच्या संदर्भामध्ये. जेव्हा आपला रिव्ह्यू पिटिशन नाकारण्यात आला सुप्रीम कोर्टाकडून, तेव्हा ही समिती नेमली होती. या समितीने आपल्या युक्तिवादामध्ये सुप्रीम कोर्टामधल्या काय उणीवा राहिल्या आहेत याची एक तपशीलवार यादी केली आणि आपल्या शिफारसी उद्धव ठाकरे सरकारला दिलेल्या होत्या. त्यामुळे दिलीप भोसले, न्यायमूर्ती दिलीप भोसले हे काही नवं नाव नाही आहे, न्यायमूर्ती दिलीप भोसले. त्यानंतर न्यायमूर्ती गायकवाड, जे गायकवाड आयोगाचे अध्यक्ष होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली या मागासवर्गीय आयोगाने काम केलं होतं. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण, मराठ्यांना आरक्षण देण्याचं निश्चित केलं आणि जे हायकोर्टाने उचलून धरलं, फक्त 16%, 12% आणि 13% केलं होतं, त्यावेळेला गायकवाड आयोगाच्या मार्गदर्शनानुसारच मराठे हे कसे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न झाला होता. जो नंतर हायकोर्टाने उचलून धरला असला तरी मी म्हटलं तसं 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. हा जो रिव्ह्यू पिटिशन नंतर झाला, जो सुप्रीम कोर्टाने यावर्षी 21 एप्रिलला फेटाळून लावला, म्हणजे 2021ला मूळ पिटिशन फेटाळून लावला, रिव्ह्यू पिटिशन यावर्षी 2 वर्षांनी फेटाळून लावला. आता आपण क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आहोत आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी न्यायमूर्ती भोसले, न्यायमूर्ती गायकवाड आणि हे न्यायमूर्ती रमेश शिंदे ज्यांची समिती नेमलेली आहे, त्यांची कमिटी नेमण्यात आलेली आहे. हे जो इम्परेटिव्ह डेटा आहे तो जो सुप्रीम कोर्टाने मागितला होता, पुरेसा तपशील, पुरेसा डेटा शिंदे समितीने, माफ करा, शिंदे समितीने नाही, गायकवाड समितीने दिला नाही असं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण नाकारताना म्हटलं होतं. पुन्हा 50% मर्यादेची सुद्धा अट घातली होती. तेव्हा हा जो इम्परेटिव्ह डेटा आहे, आवश्यक तपशील जो द्यायचा आहे, त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. पण यात नवीन काहीच नाही आहे, हेच गेले 4-5 दिवस एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री शिंदे सांगतायत. त्यामुळे जरांगे पाटलांचं समाधान व्हावं असं यात काहीच नाही आहे. तुम्ही जरांगे पाटलांचं मन कसं वळवणार आहात? जरी सर्वांनी हे मान्य केलं की सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे याला, सर्व पक्षीयांना मराठा आरक्षण हवं आहे, तरी अंतिमता यावर शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टच करू शकणार आहे. यावर शिक्कामोर्तब राज्य सरकारनं, हे राज्य सरकारच्या हातात नाही. राज्य सरकारने 2 वेळा हे केलं, एकदा हायकोर्टाने सुरुवाती, पहिल्यांदा राणे समितीने ज्या शिफारसी केल्या होत्या त्या हायकोर्टाने नाकारल्या. फडणवीसांनी, फडणवीसच्या काळामध्ये जे झालं ते हायकोर्टाने उचलून धरलं, त्यांनी आरक्षण कमी केलं पण उचलून धरलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये एक प्रयत्न शिंदे सरकार करणार आहे, अर्थात त्याला किती वेळ लागेल हे अजून सुप्रीम कोर्टही सांगू शकणार नाही. तर शिंदे सरकार वेळेबाबतचं आश्वासन मनोज जरांगे पाटलांना देऊ शकत नाही. गंभीर प्रश्न आहे, लक्षात घ्या, मुळात शिंदे सरकारला यापेक्षा अधिक काही मार्ग दिसत नसेल आणि तो उपलब्धही नाही आहे असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. हेच 2 मार्ग आहे, उपलब्ध नाही आहे तर ते मनोज जरांगे पाटलांना पटवावं लागेल. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत, हे मनोज जरांगे पाटलांना पटवावं लागेल हे लक्षात घ्या. त्याऐवजी एकनाथ शिंदे काय करतायत, ते उद्धव ठाकरेंवर आरोप करतायत. उद्धव ठाकरे असं म्हणाले की केंद्र सरकारला जाऊन भेटलं पाहिजे, मोदींना जाऊन भेटलं पाहिजे सर्वपक्षीय लोकांनी, आणि जर नरेंद्र मोदींनी काही केलं नाही, कारण 50% मर्यादा जी आहे आरक्षणाला ती रद्दबातल ठरवणं हे संसदेच्या हातामध्ये आहे आणि ते मोदी सरकारच करू शकतं, कारण मोदी सरकारकडे बहुमत आहे, तेव्हा हे मोदी सरकारला जाऊन सांगितलं पाहिजे. आणि ते जर मोदी सरकारने केलं नाही तर महाराष्ट्रातल्या खासदारांनी आणि इथल्या आमदारांनी सर्वांनी राजीनामे दिले पाहिजेत असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाल्यावर आज एकनाथ शिंदे भडकले. ते असं म्हणाले की मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरेच आहेत. उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यावर एकनाथ शिंदे जे काही पेटून उठतात
त्याला काही तोड नाही बघा. त्यामुळे ते आजही पेटून उठले आणि ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी आपल्या काळामध्ये म्हणजे 2019 ते 2022 या 3 वर्षामध्ये काही केलं नाही. आता आपण हा मुद्दा तपासूया, उद्धव ठाकरेंनी काही केलं की नाही. मूळ मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हायकोर्टाने मान्य केलेल्या आरक्षणाला आव्हान मिळालं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात ते प्रकरण चाललेलं होतं जे 2021 मे 2021 सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं, ज्याला नकार दिला. म्हणजे प्रक्रिया चालू होती, नाही असं नाही. आणि जर उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी असतील तर त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे काय करत होते? त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी आवाज का नाही उठवला? आणि त्यावेळेलाच मराठा आरक्षणाचा मी समर्थक आहे, उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, मी त्यांचा निषेध म्हणून राजीनामा देतो असं त्यावेळेलाच का म्हटलं नाही? आता हे जे ज्ञान एकनाथ शिंदेना सुचत आहे, हे सुचण्यापेक्षा त्यांनी मनोज जरांगे पाटलांना जर पटवलं की आपल्या पुढे कसा इलाज नाही आहे तर अधिक बरं होईल. लक्षात घ्या, उद्धव ठाकरे 2022 पर्यंत मुख्यमंत्री होते, जून 2022 पर्यंत. त्यानंतर गेले 6 वर्ष शिंदे मुख्यमंत्री आहेत. कोणी असं म्हटलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाला हवा तो इम्पेरिकल डेटा जो आहे तो का गेल्या 6 वर्षात गोळा केला नाही, तर शिंदे काय उत्तर देणार? ते असं म्हणणार आहेत नाही आम्ही खोकेबाजीमध्ये दंग होतो त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही. तेव्हा हे असले भंकस आरोप एकमेकावर करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा आपला दावा किती मजबूत होईल हे राज्य सरकारने पाहिलं पाहिजे. मला आज बोलायचं आहे या निमित्ताने झालेल्या हिंसाचाराबद्दल. माजलगाव, बीड, मराठवाड्यातल्या या भागामध्ये सर्वसाधारणपणे हिंसाचार झालेला आहे आणि हिंसाचार हा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींविरोधात झालेला आहे. उदाहरणार्थ माजलगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं घर जाळलेलं आहे, क्षीरसागरांचं घर जाळलेलं आहे इथे बीडला. बीडमध्ये सुद्धा हिंसाचार झालेला आहे. एका ठिकाणी छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याचं हॉटेल जाळलेलं आहे. एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावाने केलेला आहे. 2 दिवसापासून वातावरण अशांत आहे. जसजशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळत होती, त्यांनी पाणी घ्यायला नकार दिला होता आणि त्यांना उभंही राहता येत नव्हतं, तसतशा लोकांच्या भावना तीव्र होत होत्या. लक्षात घ्या, मला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 2 दिवस कुठे होतात? तुम्हाला लक्षात येत नव्हतं राज्यातली परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे? राज्यामध्ये लोकांच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत, भडकलेल्या आहेत, कुठेही काही होऊ शकतं, यासाठी पोलीस दलाला अलर्टच्या सूचना का तुम्ही दिल्या नव्हत्या? मुद्दा असा आहे, हे देवेंद्र फडणवीस गेले 2 दिवस छत्तीसगडमध्ये निवडणुकीचा प्रचार करत होते. म्हणजे बघा, इथे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपले प्राण पणाला लावून बसलेले आहेत, उपोषण करतायत, त्यामुळे वातावरण टापलेलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, लोकांची मनं अस्वस्थ आहेत, लोक संतापलेले आहेत आणि पोलीस काहीच कळवत नाहीत गृहखात्याला. म्हणजे गृहखात्यामध्ये पूर्वीपासून हा राजकीय हस्तक्षेप होतोय आणि जाणकार असं कायम इशारा देत आहेत की यामुळे तुम्ही पोलीस खात्याचं जे मनोबल आहे त्याचं खच्चीकरण कराल. ते खच्चीकरण पूर्ण झालेलं दिसतंय, कारण बातम्या अशा आल्या आहेत की बीडमध्ये किंवा माजलगावमध्ये किंवा इतरत्र जेव्हा जाळपोळ झाली, गाड्या जाळण्यात आल्या, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? तर कारण असं दिलं जात आहे, जेव्हा पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील आंतरवलीमध्ये उपोषणाला बसले तेव्हा जेव्हा लाठीमार झाला तेव्हा पोलिसांवरच कारवाई करण्यात आली, सरकारने सगळी जबाबदारी पोलिसांवर ढकलली, त्यामुळे पोलीस यावेळेला कोणताही धोका पत्करायला तयार नाही. हा काय प्रकार आहे? पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही सरकारची आणि पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीस असं म्हणू शकतात की आम्ही धोका पत्करायला तयार नाही, तुम्ही अतिरेक करू नका, तुम्ही आंदोलकांविरुद्ध आक्रमक होऊ नका, तुम्ही लाठीमार करू नका, तुम्ही गोळीबार करू नका, तुम्ही मानवी हक्कांचं उल्लंघन अजिबात करू नका. पण जे जाळपोळ करतायत, जे पेट्रोलचे डबे घेऊन येत आहेत, जे आगगोळे फेकतायत, यांना रोखणं तर पोलिसांचं काम आहे की नाही? मग जेव्हा बीडमध्ये संदीप क्षीरसागरांचा, आमदार संदीप क्षीरसागरांचा बंगला जाळण्यात आला, किंवा तिकडे माजलगावमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा, प्रकाश यांचा बंगला जाळण्यात आला, तेव्हा पोलीस काय करत होते? पोलिसांना पूर्वसूचना नव्हती का? क्षीरसागर यांच्या कुटुंबियांपैकी एका भावाने, पत्रकारांना हे सांगितलेलं आहे की हा पूर्वनियोजित कट होता. म्हणजे बीडमधला जर पूर्वनियोजित कट असेल तर बीडमध्ये आणि माजलगावमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार हे टार्गेट होते आणि त्यांना टार्गेट करणारे लोक हे शस्त्रसज्ज होते. त्यांच्या हातात पेट्रोलचे डबे होते, आगगोळे होते, त्यांच्या हातात इतर काही लाठ्याकाठ्या होत्या. हे सगळं जर होतं तर याचा अर्थ जमावाने पूर्वतयारी केली होती, पोलिसांना याचा पत्ता कसा लागला नाही आणि ही माणसं कोण होती? जरांगे पाटांनी काल शंका व्यक्त केली आहे की हे सत्ताधारी पक्षाचेच लोक होते काय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दुख धरून होते काय, याचाही तपास झाला पाहिजे. ही भयंकर परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींच्या घरांवर अशा प्रकारे जमाव हल्ला करतो
हिंसा होते ही सामान्य माणसाच्या दृष्टीने फारच दारुण परिस्थिती आहे. याचं कारण जर लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत तर सामान्य माणसाच्या आयुष्याचं काय, असा प्रश्न त्याच्या मनात येऊ शकतो. आणि मला असं वाटतं याची संपूर्ण जबाबदारी गृह खात्यावर आहे. गृह खातं सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी जबाबदारी झटकून आता लोकांना इशारा देऊ नये की आम्ही कुणाच्या प्रयत्नाचा 307 कलम लावू वगैरे वगैरे. जेव्हा हिंसा होत होती तेव्हा तुमचं पोलीस खातं झोपलं आहे काय, याचा आधी उत्तर द्या. याचा आधी विचार करा आणि मग उत्तर द्या, कारण बहुतेक वेळा ते विचार न करताच उत्तर देतात. आणि दुसरी गोष्ट, सुप्रिया सुळे आज ज्या म्हणाल्या की सत्ताधारी पक्षाचेच आमदार आणि खासदार राजीनामे देत आहेत आणि उपोषणाला बसतायत आणि राज्यपालांना जाऊन भेटतायत, याचा अर्थ काय होतो? सत्ताधारी पक्षाच्याच आमदार खासदारांचा सरकारवर विश्वास नाहीये असा अर्थ काढायचा? मग मनोज जरांगे पाटील सरकारवर जी टीका करतायत, हे सरकार निष्क्रिय आहे ना करताय, ती योग्य काय म्हणायला पाहिजे? याचं कारण जर सत्ताधारी आमदारच उपोषणाला बसत असतील, मी तुम्हाला सांगतो हे का उपोषणाला बसले, हे जीवाच्या भीतीने उपोषणाला बसलेले आहेत. गेले 4 दिवस गेले, त्याच्या आधी 40 दिवस झोपले होते, त्यांना परवा नव्हती. त्यांना वाटलं मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, चरा आता मराठा आरक्षण होईल मग आपण त्याचं क्रेडिट घेऊ, अशा स्वप्नात ते होते. त्याऐवजी आता त्यांच्या उलटलं. जेव्हा क्षीरसागरांच्या बंगल्यावर किंवा माजलगावच्या आमदारावर हल्ला झाला, तिथे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याचं हॉटेल जाळण्यात आलं, तेव्हा यांना जाग आली आणि यांना स्वतःच्या जीवाची भीती वाटली म्हणून हे जाऊन राज्यपालांना भेटलेले, हे लक्षात घ्या. अशा लोकांना लोकप्रतिनिधी राहण्याचा नैतिक अधिकार आहे काय, हा खरा प्रश्न आहे. पण नैतिकतेशी संबंधित प्रश्न आता आपण विचारायचे नाहीत, कारण सगळ्या नैतिकतेचा बाजार मांडलेला आहे आणि नैतिकता विकायला काढलेली आहे या लोकांनी. पण हा हिंसाचार भयंकर आहे, तो कोणी केला हे शोधून काढलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील सातत्याने सांगतायत की तुम्ही असा हिंसाचार केला तर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, ते आपल्या लोकांना सांगतायत. आजही त्यांनी सांगितलं, आज ते तिखट टीका करत होते, आज त्यांनी ओबीसी नेत्यांना सुद्धा धारेवर धरलं, परंतु शांततेने सर्व काही करा, आंदोलन करा पण शांततेने करा, हे सातत्याने ते सांगत होते. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, ह्याच्यातले अजित पवार आजारी असल्यामुळे गायबच आहेत, ते काही बाहेरच दिसत नाहीत, कुठे त्यांना डेंग्यू वगैरे झालाय असं ऐकिवात येतं, खरंही असेल, मी काही खोटे असं म्हणत नाही. आणि दुसरे उपमुख्यमंत्री जे छत्तीसगडला होते, रायपूरला होते, ते परत येऊन आता लोकांना इशारे वगैरे देत आहेत, तोपर्यंत घरं वगैरे आमदारांची जाळून झालेली आहेत. हेमंत पाटील, तुम्हाला किस्सा सांगतो, हेमंत पाटील हे खासदार आहेत शिंदे गटाचे, सत्ताधारी शिंदे गटाचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहेत, नांदेडचे खासदार आहेत. यांचा तर म्हणे जमावाने पाठलाग केला, त्यांना आपल्या गाडीत बसून तेलंगणात पळून जावं लागलं आणि तिथे आपला जीव वाचवावा लागला. काय परिस्थिती आहे बघा, हा कसला राग आहे कळतंय तुम्हाला? या हिंसेचं मी कधी समर्थन करणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगतो. मात्र जमाव असा का वागतोय, जमाव हिंस्त्र का झाला इतके दिवस शांत असलेला, याचा विचार आपल्याला करावा लागेल. हा हे जे सगळे सरंजामदार मराठे आहेत, हे जे गब्बर झालेले मराठे आहेत, यांनी गरीब मराठ्याला लुटल्याचा राग आहे, म्हणून गरीब मराठ्याचा नेता मनोज जरांगे पाटील हे झालेले आहे, ते लक्षात हा राग आहे तो. या सगळ्या गब्बर झालेल्या मराठ्यांनी जे आजपर्यंत अत्याचार केले आपल्या समाजातल्या लोकांवर, इतर समाजातल्या लोकांवर, त्याविरुद्धचा हा राग बाहेर येतोय, हे लक्षात घ्या. हा समाजाने तुम्हाला, सत्ताधाऱ्यांना, राजकारण्यांना, सर्व पक्षीय राजकारण्यांना दिलेला इशारा आहे. माझा शेवटचा मुद्दा एवढाच आहे की पुढे काय, जरांगे पाटील आता पुढे काय करणार आहेत आणि सरकार पुढे काय करणार आहे. याचं कारण असं आहे की समाजामध्ये चांगली माणसं आहेत. आज कोल्हापूरचे शाहू महाराज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते, शाहू महाराजांविषयी जरांगे पाटील यांनी आदर व्यक्त केला. राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना पत्र लिहिलेलं आहे, ते आज त्यांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे. जरांगे पाटील यांनी त्यांच्याविषयी सुद्धा आदर व्यक्त केला, आपला जीव गमावू नका असं सर्वजण जरांगे पाटलांना सांगत आहेत. पण 24 तासाच्या आज सरकारने काही हालचाल केली नाही तर मी आता पाणी सोडीन असा निश्चय आज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मला असं वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत सरकारने जरांगे पाटलांना विश्वासात घेऊन त्यांचं मन मळवलं नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईल. हे सरकार गेल्या 16 वर्षामध्ये काहीही करू शकलेलं नाही, अत्यंत नाकर्तं असं सरकार आहे. हा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणा 2014 पासूनचा प्रश्न आहे, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळापासूनचा प्रश्न आहे, नंतर तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला, आता तो सुप्रीम कोर्टच सोडवू शकतं. तुम्ही जर क्युरेटिव्ह पिटिशन, आणि मी स्पष्ट सांगतो, मी मागेही सांगितलं होतं, क्युरेटिव्ह पिटिशन केलेला आहे सरकारने, तो दाखल केलेला आहे, पण 10% क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा यशस्वी होत नाहीत हा इतिहास आहे, हे लक्षात घ्या. 10% क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा यशस्वी होत नाही, त्यातून महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाबाबतचा
क्युरेटिव्ह पिटिशन जर यशस्वी झाला तर मला आनंद होईल. हा जे तज्ज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ त्यांच्या बुद्धीचा विजय असं मी म्हणेन. ते सुप्रीम कोर्टाला कन्व्हिन्स करू शकले असं मी म्हणेन, पण ते सोपं नाही हे लक्षात घ्या. 50% मर्यादेबाबत काय करणार यावर अजूनही उत्तर मिळालेलं नाही, आणि हे उत्तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. अजूनपर्यंत महाराष्ट्रातले राजकीय नेते मोदींना जाऊन याबाबत भेटलेले नाहीत. सर्व पक्ष नेत्यांनी एक प्रयत्न म्हणून नरेंद्र मोदींना जाऊन भेटायला काय हरकत आहे. किमान मनोज जरांगे पाटलांना 2 महिने आता ही समिती शिंदे समिती अजून काम करणार आहे, म्हणजे 2 महिन्याच्या आत तर जे कुणबी म्हणून सिद्ध होत आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत, त्या सगळ्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळेल अशी शक्यता नाही. 2 महिने तर थांबावंच लागणार आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जर बरे झाले असतील तर या तिघांनीही आंतरवलीला जावं, जरांगे पाटलांची भेट घ्यावी, कितीही वेळ लागला तरी तिथे बसून त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करावा. कारण उद्या जर जरांगे पाटलांच्या तब्येतीला, त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर महाराष्ट्रामध्ये फार मोठं वादळ निर्माण होईल. वादळ हा फार सौम्य शब्द मी वापरतोय, लक्षात घ्या. जरांगे पाटील आज गरीब मराठ्याचं नेतृत्व करतायत. त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी मराठा तरुणांमध्ये, मराठा आया बहिणींमध्ये निर्माण झालेली आहे. तेव्हा जरांगे पाटलांना तुम्ही स्पष्टपणे सांगा काय काय होणार आहे. त्यांना त्यांच्या वागण्यावरून असं वाटतं की हा माणूस शांत आहे, हा माणूस समजू शकतो, हा माणूस उगाच आतताईपणा करत नाही, अजूनही ते शांततेच्या मार्गाचा आग्रह धरत आहे. त्यामुळे मला असं वाटतं सगळा अहंकार, सगळी प्रतिष्ठा ही मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी बाजूला ठेवून जरांगे पाटलांकडे जावं आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी तुम्हाला 24 तास दिलेले आहेत, 24 तासाच्या आत हालचाल करा. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मग थैथेआट करू नका, एवढंच माझं मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री एक फुल 2 हाफ यांना आवाहन आहे. आज इथेच.